माझा पगार तर वाढलाय पण अजूनही मी भाड्याच्याच घरात राहतो. कितीही पगार आला तरी पैसा पुरत नाही. त्याचं मेन रिझन तुम्हाला माहित आहे, तुमचा मेजर पैसा ईएमआय वर खर्च होत असतो. पैसा आल्या आल्या कुठले कुठले हप्ते कधी कधी गेले हेच आपल्याला समजत नाही. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट एक काम तुम्हाला करावं लागेल, पैशाचं नियोजन करावं लागेल. अनवॉन्टेड गोष्टी घेणं टाळा. दिसेल त्या गोष्टींमध्ये अरे मला ही तर गरजेचे हा विचार डोक्यातनं पहिला काढून टाका. प्री प्लॅन करून जा, जे हवं तेवढंच विकत घ्या. ज्या गोष्टींची गरज नाही ती गोष्ट घेऊ नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लॅविश जीवन तर सगळ्यांनाच जगायचंय, पैसा भरपूर प्रत्येकाला कमवायचा आहे, पण त्यासाठी एकाच इन्कम सोर्स वर कधीही अवलंबून राहून नाही चालत. मॅक्सिमम इन्कम सोर्स वाढवण्यावर फोकस करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टिप, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल फ्री होम कसं बाय करायचं, खूप कमी गुंतवणूक करून खूप मोठं घर कसं मिळवायचं, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, व्हिडिओला लाईक करून मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण हा मेसेज त्यांच्यापर्यंत पण जायला हवा.